पुणे शहरामध्ये काल 10:30 पासून आणि रात्री 12:30 पर्यंत 2 तासांमध्ये साधारणपणे 105 मिलीमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीची परिभाषाप्रमाणे 500 सेंटीमीटर पाऊस पडल्यावर अतिवृष्टी घोषित आणि 500 सेंटीमीटरपेक्षाही जवळपास दुप्पट पाऊस काल पुणे शहरात 2 तासांमध्ये आणि त्याचे परिणामस्वरूप बरेच ठिकाणी वॉटर लॉगिंग झाले. त्याचे परिणामस्वरूप बरेच ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि काही ठिकाणी साधारणपणे 18 रस्त्यामध्ये पाणी घरात शिरलं आहे. 2 ठिकाणी भिंत पडलेली आहे पण कुठलीच चीज भिंत नाही झाली सुरेवर. पण हे सगळं की पाणी रस्त्यावर आला किंवा घरी शिरला याचं प्रमुख कारण आहे की पाऊस आहे ते एवढे मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे की आमचे जे सिस्टम डिझाईन आहे स्टॉम वॉटरचे ते 60 mm 65 mm आणि काल जे पाऊस पडला 105 mm पाऊस होता आणि ते सुद्धा 2 तासात एवढा पाऊस आला. त्यामुळे सगळा पाणी रस्त्यावर आलेला आहे आणि त्यामुळे बरेच ठिकाणी वॉटर. दुसरं असं आहे की जेव्हा पाऊस येतोय ते खूप काही मोठ्या प्रमाणात पाणी स्टॉक वॉटर जातो आणि त्याच्यासोबत जे रस्त्यावरची माती आहे तसेच रस्त्यावरच्या काही पडलेला प्लास्टिक असेल किंवा काही असेल ते सुद्धा स्टॉक वॉटरला ड्रेन्सला पाणीसोबत जातो. त्यामुळे काही ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन्स निर्माण आणि पाणी फ्लो थोडा कमी होतो आणि सगळी ऑब्स्ट्रक्शन्स काढण्याचं काम पाणी फ्लो सुरळीत करण्याचं काम आमची टीम मार्फत रात्रभर सुरू होतं आणि आताही सुरू. आता सकाळी आम्ही आमचे जे IMD चे लोक आहेत त्यांची बोलणं झालं. 1882 नंतर पहिल्यांदा एवढ्या पाऊस पकडून घेण्यात पडतो. जर आपण ऑक्टोबर महिन्याची पाऊस पाहिली आतापर्यंत 210 mm पाऊस ऑक्टोबर महिन्यातच झाली हे परतीच्या पाऊस आहे. आणि जर तुम्ही एकंदरीत ॲव्हरेज केली पुण्याची तर पुण्यामध्ये दरवर्षी 700 mm पाऊस असते. यावर्षी मात्र 1000 mm पर्यंत पाऊस गेले. एवढे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि थोडे वेळेत पाऊस पडतोय याला पाऊस म्हणता येते याला ढकोटी म्हणता येईल असं सांगण्याची हरकत. आणि दिस इज अ नॅचरल कॅलॅमिटी. एक कॅलॅमिटी आहे की 105 mm पाऊस 2-2.5 तासात पडणं म्हणजे एक कॅलॅमिटीसारखंच आहे. आजसुद्धा येलो अलर्ट घोषित आहे. आज संध्याकाळीसुद्धा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की आज संध्याकाळीसुद्धा मॉडरेट रेनफॉल म्हणजे 60 mm पर्यंत रेनफॉल आज सुद्धा येऊ शकतो.